गोल्ड फिंगर्स हा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी पदार्थ आवडत नाही असं कोणीच नसेल. अगदी नेहमीच्या घरगुती साहित्यात तयार होणारा हा पदार्थ करण्याची रेसिपी खूप सोपी आहे. फक्त गोल्ड फिंगर्स परफेक्ट होण्यासाठी काही ट्रिक्स आहेत, त्या समजल्या की झालं. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला गोल्ड फिंगर्सची परफेक्ट रेसिपी तर सांगणारच आहे, पण काही खास टिप्सही देणार आहे. चला बघूया कसे करायचे गोल्ड फिंगर्स. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. गोल्ड फिंगर्स करण्यासाठी म्हणलं तर बरंच साहित्य लागतं, पण अगदी मोजक्या साहित्यातही गोल्ड फिंगर्स करता येतात बरं का. गोल्ड फिंगर्स करण्यासाठी 3-4 बटाटे अगदी मऊ उकडून किसून घेतलेत. हे बघा, असे अगदी एकजीव मऊ व्हायला हवा किस. त्यात आपण बारीक किसलेली 1-2 टेबलस्पून पत्ताकोबी, 1 किसलेलं गाजर घालू. बारीक चिरलेली 1-2 टेबलस्पून सिमला मिरची, 1/2 टेबलस्पून किसलेलं बीट आणि मीठ घालू. आता आपण यात कोथिंबीर आणि घरी केलेला भरपूर लसूण घातलेला 1-2 टेबलस्पून शेजवान सॉस घालूया. एखादा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सगळ्या भाज्यांमुळे गोल्ड फिंगर्स टेस्टी आणि पौष्टिक होतात, पण आवडीप्रमाणे यात तुम्ही यातल्या काही भाज्या घातल्या नाहीत तरी चालेल. यात आवश्यक काय आहे सांगू का? उकडलेला बटाटा, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि शेजवान सॉस. तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल तरी हरकत नाही, त्याऐवजी तुम्ही भरपूर बारीक चिरलेला लसूण, लाल तिखट आणि टोमॅटो सॉस मिक्स करून वापरू शकता. आणि अर्थात कोथिंबीर मात्र घाला बरं का. हे सगळं मिश्रण अगदी छान एकजीव झालं की छान चव येते आणि त्या मिश्रणाला बाइंडिंगही येतो. ही आपण नॉर्मल ब्रेड स्लाईस घेतली आहे. या मीडियम स्लाईसचे असे 3 स्लाईस करून घेऊ. मी यासाठी कडा काढला नाही आहे, आवडीप्रमाणे तुम्ही कडा काढू शकता. अजून एका पद्धतीने गोल्ड फिंगर्स कापता येतात. आधी असे फक्त थोडे थोडे कट देऊन ठेवायचे आणि मग अशीच अख्खी स्लाईस तळून नंतर कापायचे. हे करायला सुटसुटीत होतं, पण यासाठी तेल जास्त घालावं लागतं. आपण दोन्ही पद्धतीने गोल्ड फिंगर्स कापलेत. आपण स्लाईसला तयार मसाला लावू. चमच्याच्या उलट्या बाजूनी असा साधारण 1 चमचा मसाला स्लाईसला लावू. मसाल्याचा लेअर जर फार जाड झाला तर गोल्ड फिंगर्स तळायला वेळ लागतो. जाड लेअर असलेले गोल्ड फिंगर्स कधी कधी मऊ राहून जाऊ शकतात, आणि जर लेअर जास्त पातळ झाला तर त्याला तीळ व्यवस्थित चिकटत नाहीत. यातलं कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आणि मसाल्याचा लेअर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण या नुसत्या कट दिलेल्या स्लाईसवर मसाला लावून घेऊया. आपले सगळे स्लाईस मसाला लावून तयार आहेत. आता आपण गोल्ड फिंगर्स करण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप करूया. ही स्टेप अजिबात विसरू नका बरं का. 2-3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये साधारण तेवढंच पाणी घालून असं इतपत घट्टसर मिश्रण करून घेऊ. आता मसाला लावलेल्या स्लाईसवर तीळ घालून घेऊ. आवडीप्रमाणे तिळाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. हे तीळ मी अगदी हलके भाजून घेतले होते. तीळ थोडे चमच्याने असे व्यवस्थित दाबून घेऊ. तीळ जर दाबले गेले नाही तर तळताना सुटू शकतात. आपण तयार केलेलं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण असं सिलिकॉनचा ब्रश वापरून स्लाईसला लावून घेऊ. जर ब्रश नसेल तर चमचा वापरूनही मिश्रण लावता येईल, पण ब्रशमुळे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरतं.
परत चमच्याने एकदा दाबून घेऊ. स्टीलच्या पॅनमध्ये तेल घालून ते तापू देऊया. 2-3 मिनिटं झाली आहेत, तेल तापलंय का ते आपण चेक करू. तुम्हाला माहितीच असेल, ब्रेडचा पदार्थ तसाही थोडा तेलकट होतो. त्यात जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर पदार्थ जास्तच तेलकट होतो. त्यासाठी ब्रेडचा कोणताही पदार्थ तळताना तेल व्यवस्थित तापलंय की नाही याची खात्री करून घ्या. तेल छान तापलंय, आपण आता त्यात तयार स्लाइस घालूया. आपण आता हा गॅस मध्यम ठेवला आहे. स्लाइस तेलात सोडताना मसाल्याची बाजू वर असावी. अधूनमधून स्लाइस तेलात दाबावी म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तळली जाते. गोल्ड फिंगर्सची खालची बाजू अशी छान लालसर व्हायला हवी आणि तिळालाही छान लालसर शेड यायला पाहिजे म्हणजे गोल्ड फिंगर्स छान कुरकुरीत होतात. गोल्ड फिंगर्स छान तळले गेलेत, आपण ते अगदी व्यवस्थित निथळून घेऊया. आता हा मोठा स्लाइस तळू. ब्रेडचे पदार्थ खूप तेल पितात, त्यामुळे असे पदार्थ तळताना खूप काळजी घ्यावी लागते. असा मोठा स्लाइस तळताना थोडा जास्त वेळ तळायला लागतो, नाहीतर त्याचा मधला भाग मऊ राहू शकतो आणि मग असा मऊ भाग जास्त तेलकटही लागतो. तिळाचा पदार्थ तळताना फ्लेम जर जास्त मोठी झाली किंवा तेल जास्त तापलं तर कधीकधी तीळ फुटून उडतात. पण जर आपण आधीच तीळ हलके भाजून घेतलेले असले तर सहसा असं होत नाही. हे पहा, जसजसे गोल्ड फिंगर्स तळून होतील तसतसे असे एका चाळणीत उभे करून ठेवले तर त्यातलं तेल व्यवस्थित निथळलं जातं. यासाठी तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता. अख्ख्या नुसत्या कट दिलेल्या ब्रेडचे असे कापून तुकडे करून घेऊया. पहिल्यांदा गोल्ड फिंगर्स करताना या दोन्ही पद्धतीने करून बघा, मग पुढच्या वेळी तुमच्या आवडीच्या पद्धतीने करा. आपले कुरकुरी टेस्टी गोल्ड फिंगर्स तयार आहेत. शेजवान सॉस बरोबर गरमागरम गोल्ड फिंगर्स एन्जॉय करा. याच्याऐवजी तुम्ही वाटीनी गोल आकार कापून याच पद्धतीने गोल्ड कॉइन्सही करू शकता. परफेक्ट गोल्ड फिंगर्स करण्यासाठी या काही कांचन बापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा. ब्रेडला लावण्याच्या मिश्रणात बटाटा, भरपूर लसूण, तिखट, थोडासा टोमॅटो सॉस, मीठ आणि कॉर्नफ्लोअर या आवश्यक वस्तू आहेत. बाकी भाज्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा स्किपही करू शकता. हा मसाला छान मिळून यायला हवा. फुटून उडू नयेत म्हणून तीळ हलके भाजून घ्यावेत. मसाल्याचा लेअर फार पातळ किंवा फार जाड करू नये तर मध्यम असावा. तीळ त्यावर व्यवस्थित दाबून बसवावेत. वरून कॉर्नफ्लोअरचं मिश्रण लावणं आवश्यक आहे, नाहीतर मसाला सुटून येतो. स्लाइस तळायला टाकताना मसाल्याची बाजू वर असावी. गोल्ड फिंगर्स दोन्ही बाजूंनी खमंग तळावेत आणि तळल्यावर नीट निथळून घ्यावेत. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.